पंख्याचं पात असतं ना त्याप्रमाणे कोल्ड करून याच्यामध्ये घुसवायचं पेंट जो असतो लक्षात आलं. आता या कागदाचं इथे जे छिद्र पाडलंय ते असं असावं मध्ये पाहिजे की जेणेकरून ते वर्ग पात्र फिरू शकेल. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं तर जे एक्स्ट्रा ब्लेड वगैरे असतं ना पात्र किंवा ब्लेड साधारण एकला तर त्याच्या सहाय्याने पेन्सिल वरती आता तिथं असं थोडस खचा पाडायचं खड्डे पाडायचे पाच सहा साधारणतः घेऊन झाला प्रोफ उतर नसतं काय झालं वाटत हे घेऊन नेमकं काय करायचं. तर पुढचं काम असतं आपली बॉलपेनची जी संपलेली रिफिल असते ती बॉलपेनची रिफिल घ्यायची ही रिफिल याच्यावरती टेप व्हायची आणि हे रिफिल फक्त याच्यावरती घासायची म्हणजे हे समजा पेन्सिल आहे इकडच्या बाजूला टाचणी आहे आणि इथं कागदाचं पात आहे इथं फक्त रिफिल घेऊन घासायची. जेवढा आपण असं दाब घेऊन संपलेली रिफिल घासतो अक्षरशः फॅन इलेक्ट्रिक जसं फिरतो असं पात जोर जोरात फिरायला नेमकं सायंटिफिक कॉज अजून मलाही कळालं नाही अरविंद गुप्तसरांनी त्या दिवशी सांगितलं काय होतंय परंतु आपण फक्त व्हायब्रेशन क्रिएट करतो अजून मोशन आणि सर्क्युलेशन मोशन सर्क्युलर मोशन आपल्याला मिळत म्हणजे अशा पद्धतीने साधा उपयोग पक्ष्याचं मॉडेल आहे. रेग्युलर एक कागदाचा पक्षी आपण बनवून घ्यायचा आहे त्यासाठी नंतर काय करूया पक्ष्याची जी चोच आहे ती त्या चोचीमध्ये एक कागद आपण सांगितल्याप्रमाणे टोचायची आणि परत एक कागदाची पट्टी याच्यावरती बसवायची छिद्र पाडून या ठिकाणी या पक्ष्याच्या वरच्या बाजूने एक दोरा बांधायचा मुलाच्या हातात एक किनारा जोडायचा आपली पहिली दिवसात छोटी ज्या वेळेला आपण हे पक्षी असं फिरवतो म्हणजे असं फिरू किंवा स्वतः भोवती फिरू बर फिरेवर त्यामुळे ह्याला जर वेग मिळाला तर आता सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेला पक्षी पुढे जाईल त्यावेळेला वारं मागच्या दिशेने जाणार आहे हे कागदाचीच पट्टी पण तिरपी असल्यामुळे वारं जाण्यामुळे बोल फिरायला लागेल मुलांना हलणाऱ्या गोष्टी सांगायला पाहिजे एखादं घर बनवलं किंवा काहीतरी वस्तू बनवली त्याच्यात इंटरेस्ट वाटत नाही प्रत्यक्ष जर हल्लं नाही फिरलं त्या साईडला हे फिरवल्यामुळे सुद्धा याला गती मिळेल हे पण अतिशय मला वाटतं खर्च काय मिळेल कागदाला फॅक्ट हे सुद्धा त्यांच्या दृष्टीने त्यांच्या लेवलला ते नक्कीच अट्रॅक्टिव्ह वाटत. त्याच्यावरती एक लाकडाची किंवा प्लास्टिकची पट्टी ठेवायची मध्ये छिद्र असेल ना की जेणेकरून पट्टी बोल फिरू शकेल लक्षात येतो काय असेल खाली सपोर्ट आहे त्यावरती एक चपटी आपली कंपोस्ट मध्ये लाकडी किंवा प्लास्टिकची पट्टी आहे ती सहज फिरू शकेल अशी ठेवायची. खेळणीतली जी भावली असते छोटी एखादी लहान भावली याच्यावरती ठेवायची त्या पट्टीला आपल्याला एक अटॅचमेंट द्यायचे त्याच्यावरती मॅग्नेट ठेवायची पट्टी चुंबक त्याला येणार नाही यास असे दोन फुल असतात त्याचे प्रमाणे उत्तर ही जी वरती भावली ठेवली आहे याच्यावरती स्टिकर लावून टाकायचं ते म्हणजे सीता रामायणाचं थोडंफार आपल्या विद्यार्थ्यांना माहीत असतं राम सीता रावण वगैरे तर ही सीता आहे असं म्हणतो. त्यानंतर ही दुसरी जी पट्टी आहे त्याच्यावरती दोन भावल्या बसवायच्या त्यातला एक असेल व्यक्ती म्हणजे राम आणि दुसरा रावण काही जणांनी अंदाज घेत नाही नेमका काय म्हणतो किंवा काय करावं लागेल इथं मी एक विचार केलाय डायग्राम काढतो सर की चुंबकाच्या नियम माहित आहे सजातीय मध्ये प्रतिकर्षण असत तर विजातीय मध्ये आकर्षण असत. आता इथे काय केलंय हे चुंबक असं बसून यांचं यश ध्रुव इकडे आणि ह्याचा यान इकडे ज्या वेळेला हा पट्टीचं बाजू इकडचं म्हणजे राम पुनर्वापर सीतेचा त्यावेळेला साहजिकच एन आणि एस मध्ये अट्रॅक्शन होत आणि सीते इथंच थांबते. पण जर आपण इकडची पट्टी फिरवली आणि रावणाला इकडे आणलं म्हणजे सीएनमध्ये आणि एन समोर आणले गेले म्हणजे सांगितलंय त्याला विज्ञानाशी जर जोड दिली तर आणखी मनोरंजन जोडतो कनेक्शन मोटर फिरते त्याला कन्सेप्ट समजून घेतला वॉशिंग मशीन काम करतो आतमध्ये मोटर वायर बसवली मुलांच्या कल्पना कशी बघा त्यांची आयडिया आम्ही काही सुचवलं फक्त प्रदर्शन करायला म्हणून तुझं बघितलं काय करू दोन दोन दोन्हीला झालं पाहिजे हा दोन्हीला झालं पाहिजे दोन विद्यार्थ्यांनी काय केलं त्या बॉटल मध्ये एक पेनचं टोपण टाकलंय आणि त्याला जी क्ले माती मिळते त्याची बॉडी छिटकवली सध्या पाणी भरलेलं आहे पण त्याच्यावरती असणारा दाब जर आपण डिस्टर्ब केला तर एक जादू घडतं याच्यामध्ये
त्याला कार्टेशियन डायव्हर असं म्हणतात. म्हणजे आपण मी इथे गंमत काय होते नेमके एक जादू करून दाखवतोय. हे जे टोपन आहे पेनच ते खाली एकदम दिसत तुम्हाला लक्षात आलं. मी जर वर जाऊ म्हणलं तर वर ह्याला सोडत नाही परत वरती. तुम्ही जसे ऍक्टिव्हिटी सांगाल तसं मी करू शकतोय. त्याच्या मुवमेंट मध्ये वर चाललंय मी थांबवायचं म्हणलं थांबवू शकतो किंवा परत जरी खाली आणायचं म्हणलं तरी ह्याला आणू शकतो. बाटलीवरती दाब द्यायचा प्रेशरवरती आधारित. झालं काय माहिती का या टोपनाच्या आत हवाय टोपनाच्या आतमध्ये हवाय पाण्याचं एक विशिष्ट प्रेशर आहे. परंतु ज्यावेळेला आपण एक्सटर्नल प्रेशर इन्सर्ट करतो त्यावेळेला ते हलका म्हणजे जड बनतंय प्रेशर चेंज होते आणि म्हणून त्याची मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. ते खाली जाताना आपल्याला दिसत. मुलांच्या दृष्टीने फार इंटरेस्टिंग खेळ आहे. त्याला फारसा खर्च म्हणण्याचा काय प्रश्नच येत नाही. दुसरं एक साहित्य शाळेतल्या विद्यार्थ्यांनी केलंय रिकमी आणलं कमी खर्चात कसं पाण्याची बॉटल रिकमी झालेली त्याला त्यांनी मागच्या बाजूला मोटर वायर सोडली पुढच्या बाजूला टोपणात होल पडून स्ट्रॉ बसवला सप्लाय दिला की मोटर फिरते आतली आणि हे व्हॅक्युम क्लिनर सारखं काम केलं. त्याच्यामध्ये घर स्वच्छ करायला व्हॅक्युम क्लिनर तयार केलं. इलेक्ट्रॉनिक साहित्य हे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे पण आपल्याला बघायला हरकत नाही. सोलापूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त आपल्याला माहिती आहे पाणी खूप वाया जातं त्याची बचत करण्यासाठीचं हे साहित्य आहे. तर नेमकं काय केलं हे इलेक्ट्रॉनिक सर्किट बांधलं आहे की ज्याला हे सेन्सर आहेत 4-5 सेन्सर आहेत आपण प्रत्यक्ष करून बघू मी सांगण्यापेक्षा अंदाज येईल तुम्हाला. ही पट्टी फक्त पाण्यात सोडायची आपल्या गच्चीवरती हौद आहे आपण मोटर चालू करतो हौद भरतो पण नेमकं पाणी किती भरलं आहे हौदात किंवा काय कंडिशन आहे आपल्याला कळत नाही. जर समजा हौद भरत गेला पाणी वाया जातं तर त्यासाठी आपल्याला हे उपकरण घरी प्रत्यक्ष बसवू शकतो जोडू शकतो. मी आता हे ऑन केलं बटन चालू केलं समजा मोटर चालू केली आणि आपण हौदात पाणी भरायला लागलो स्लोली पाणी भरत जाईल आणि जसं पाणी भरायला लागेल थोडंसं पाणी वरती आलं एका लेवलपर्यंत आता बघा एक लाईट लागेल म्हणजे आपल्याला असं कळतं की साधारणतः पाव भाग हौद भरला आहे. आणखीन थोडं पाणी वाढलं आणखीन त्याच्यावरची लाईट लागते आणखीन वरती म्हणजे अर्धा झाला आहे सध्या हा पाऊण झाला तिसरी लाईट लागते. पण ज्या वेळेला खूप पाणी भरलं जात आहे आणि ते पाणी वाया जाणार आहे त्यावेळेला मात्र लाल लाईट लागते आणि सायरन वाजतो की जेणेकरून आपल्याला पाणी वाया न जाता अगोदरच कळू शकतं आणि वाचू शकतं. आयसी आहे हे रेझिस्टन्स आहे स्लॉट आहे सोलर आहे हा डायोड आहे एलईडी आहे मेन हा आयसी प्रोसेसर आहे की जो सेन्सर म्हणून काम करतो. आता ह्याच्यात मेन काय म्हणतं की सर हा पॉईंट मुख्य आहे हे अर्थिंग आहे. या आयसीच्या पॉईंटला अर्थिंग याला मिळालं की पहिला बल्ब लागतो याला मिळालं की दुसऱ्याला लागतो पाणी या माध्यमातून हे जोडलं जातं वायरनं जरी दोन्ही जोडले तरी बल्ब लागतं म्हणजे ह्याच्या माणसं पैसे फार खर्च नाही सर 70-80 रुपयामध्ये पूर्ण किट तयार होतं आपल्याला असं वाटतं की एवढं हे अर्थात हे विद्यार्थ्यांना माझी मदत घेतली होती मी स्वतःच एक एक स्पेअर पार्ट आणून ॲसेम्बल केलं आहे रेडीमेड किट बाजारातून आणलेलं नाही बरं का.